लक्ष्मण पाटील व्हिलॉग या चॅनलवर तुमचे सर्वांचं स्वागत। आणि मित्रांनो, आताच मी पैठणहून आलो आहे। आज पेपर होता, त्याच्यामुळं पैठणला गेलो होतो आणि पेपर संपला। आता वाजलेत 4:30 वाजलेत, आणि 4:30 वाजले त्याच्यामुळं आज गार्डनमध्ये इथं आलो आहे। पाणी देतो आहे सध्या, तुम्ही बघू शकता। हे बघा मित्रांनो, हे कोरफडेचं झाड आहे। कोरफडे ही या कोरफडीला पाणी घातलं आहे। आणि याच्या पलीकडं आहे झेंडूचे आणि वांग्याचे झाडं, त्याला पण पाणी घालणं चालू आहे। किती मस्त झाले बघा हे झेंडूचे झाडं, एकदम हिरवेगार आणि फुलं पण एकदम मस्त आली। त्याला बघू शकता तुम्ही, हे वांग्याचे झाड, हे बघू शकता मित्रांनो किती मस्त झाड आलेत, एकदम भारी। आणि त्याला पाणीच देत होतो मी आता। हे बघा असे हिरवेगार झालेत ते। जांबाचं झाड, त्याला जांब येऊ राहिले आता छोटे छोटाले। आहेत वांग्याचं झाड, मस्त आहेत। हे बघा हे तुळस, ही तुळस आहे। आणि हा मंदिर, आणि इथं थोडंफार इथं हे केलं, तिथं एक नारळाचं झाड आहे त्यामध्ये कोपऱ्यामध्ये। लय जाळ्या झाल्या त्याला, याच्यावर बघा झाडावर आहे त्याचे फुलं येते का नाही आता बारखाली। पण त्याला या दोन काळ्या आल्यात बारीक बारीक। हा काकांना निघून जातो ना, पण त्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, हे बघा झाड, हे नारळाचं झाड, आणि याच्यामध्ये आहे हे फणस। फणस तुम्ही पाहिलंच असेल, हे फणसाचं झाड आहे। जास्त करून आपल्याकडे येत नाही, पण मी याला लय लांबून आणलेलं आहे। ते इथं उगलंय, लावलंय, उगलं नाही। हे आहे पानं, याला काय म्हणते तुमच्या इकडे कमेंटमध्ये सांगा, कशाचे पानं आहेत ते कमेंटमध्ये सांगा। बघा मित्रांनो, वांगे हे किती उंच आहेत, हाईट लई वाढली त्यांची। अशा प्रकारे झाडाला पाणी देतो आम्ही बघा।
मित्रांनो, तुम्हाला एक झाड दाखवायचं आहे, प्रतीक राहिलं होतं. हे बघा, हे नारळाचं झाड. हे बघा किती मोठं झालं आहे. खूप छोटं होतं मित्रांनो हे, आता हे खूप मोठं झालं आहे. याला 6 महिने झाले असतील, 6 महिन्याच्या आसपास झाले असतील. 6 महिन्यापूर्वी आम्ही हे लावलं होतं. आता बरंच मोठं झालं आहे. तर मित्रांनो, आज पेपर असल्यामुळं उशीर झाला यायला. सकाळी 7 गेलो होतो आणि 9 साडे 9 पेपर होता. 9:30 ते 12:30 पेपर एवढा हार्ड गेला मित्रांनो. अभ्यास नव्हता केलेला मी, त्याच्यामुळं लय हार्ड गेला. विषय निघन काय 28 पासिंग आहे. 70 पेपर होता, पास होऊन जाईन, काय टेन्शन नाही पासचं. आणि तिथून आल्याच्या नंतर जेवण नव्हतं केलं, काय नव्हतं, तिथून निघलो होतो. त्याच्यामुळं जाम भूक लागली होती. आणि इथं आल्याच्या नंतर मग मी गजू आणि काही मित्रांनी मिळून एका हॉटेलमध्ये वडापाव ते खाल्लं होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकेन मी ते. आणि त्याच्यानंतर इथं घरी आल्याच्या नंतर मी आता 4 मी जेवण केलं. आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता नवीन, बऱ्याच दिवस झाले ब्लॉग नाही टाकला, तर आपण यूट्यूबला आज नवीन व्हिडिओ टाकू. तर मित्रांनो, हे बघा सीताफळाचं झाड आहे. याच्या हे बरंच मोठं होतं, पण याच्या अंगावरती बावळीचा फांडा दिसतो तो वरचा. या मोहल्ल्याला शेवटी इथं पाडला आहे इथं झाडाच्या वर, त्याच्यामुळे सगळे झाडच मोडले. आता परत चालू आहे लावणं, बघू शकता तुम्ही. आणि जस्ट तिथून आलो आणि झाडांना पाणी देणं चालू आहे. आता तुम्ही बघत राहा लास्टपर्यंत. आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब नसं केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. इथपर्यंत आलो मित्रांनो आता पाणी जवळजवळ. हे भरलंय, भरून पाणी खाली चाललंय. तेव्हा कधी हे जे दिसतंय तर पाणी खाली चाललंय इथून भरून. त्याला काय करू आपण, कली काढे आळ्या मध्ये लावून टाकू म्हणजे तिकडं फास्ट पाणी जाईल. लगत भरलंय, खाली पण पाणी झालंय मस्त. तुम्ही शिलं त्याला थोडंफार, तुम्ही शिला पाणी झालं थोडस. जाऊ दे, इथून त्या नारळाला जाईन परत, त्या नारळ पण दिसतील. इकडे बघा या झाडाला किती मस्त फुलाची कळी आली. अशा भरपूर आल्यात तुम्ही बघू शकता. हे इथे आहे की त्याच्यानंतर तिथे आहे किती लाल तुम्हाला भरपूर आहे. आणि तिथे एक फुल आलंय बघ वरती, तिथे एक लाल फुले मस्त आहे ते. तर मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.